नमस्कार, परिपूर्ण कुकिंग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। घरच्या घरी बनवा पाणीपुरीचे पाणी अगदी सोप्या पद्धतीने, तिखट पाणी आणि गोड पाणी, त्याचबरोबर बटाटा मसाला कसा बनवायचा आहे ते आज आपण पाहणार आहोत। एक वाटे आपण चिंच घेतलेले आहे। आपल्याला ही चिंच गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवायची आहे। उकळलेलं पाणी घ्यायचं, त्याच्यात अर्धा ते दोन तास भिजत ठेवली तरी चालेल। मी तर दोन तास व्यवस्थित भिजत ठेवली होती, पाहू शकता। आणि चिंच व्यवस्थित भिजल्या गेली, एक दोन तास मस्तपैकी गरम पाण्यात भिजवले की व्यवस्थित भिजल्या जाते। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ, किंवा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी चालेल। मला काही गरज नाही वाटली त्याच्यामुळे मिक्सरमध्ये बारीक नाही केलं, हवं असल्यास करून घेतलं तरी चालेल। आता गॅसवर पॅन ठेवू। पॅनमध्ये आपण चिंचाचा पल्प ॲड करणार आहोत आणि त्याच्यातच आपण एक ग्लास पाणी ॲड करू। आपण याला छानपैकी उकळी येऊन देऊ। उकळी आल्यानंतर आपण त्याच्यात एक वाटी गूळ ॲड करणार आहोत। गुळाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। चिंच खूप आंबट असेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकतात। गुळाऐवजी तुम्ही साखर वापरली तरी चालेल। आता आपण हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊ आणि एक 4 ते 5 मिनटं छानपैकी याला उकळून घेणार आहोत। चिंचाचा पल्प व्यवस्थित शिजून घेतला तो जास्त दिवस टिकतो, त्याच्यामुळे मी एक 4 ते 5 मिनटं मस्तपैकी शिजून घेणार आहे। आता आपण याच्यात 1/4 चमचा लाल तिखट ॲड करू, 1/2 चमचा सैंधव मीठ, हिंग थोडंसं, मिरेपूड, त्याचबरोबर भाजलेली जिरेपूड आपण याच्यात ॲड करणार आहोत, चवीनुसार थोडंसं आपलं नॉर्मल मीठ। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याला 1 मिनटं मस्तपैकी उकळून घेऊ। आपलं मिश्रणही बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे, पाहू शकताय तुम्ही, अजिबात पातळ नाही। आणि थंड झाल्यानंतर हे अजून घट्ट होतं, त्याच्यामुळे आता गॅस बंद करू आणि मिश्रण थंड करून घेऊ। थंड झालं की आपण हे मिश्रण व्यवस्थित गाळून घेणार आहोत। हा चिंचाचा पल्प कमीत कमी 2 महिने व्यवस्थित फ्रीजमध्ये टिकतो, त्याच्यामुळे तो व्यवस्थित शिजून घेणं गरजेचं आहे। मी इथं व्यवस्थित गाळून घेतलेला आहे, एका बॉटलमध्ये भरून ठेवले आणि आत्ता लागणारे तेवढी अर्धी वाटी मी इथे चिंचाचा पल्प घेतलेला आहे, खूप घट्ट आहे। एका बाउलमध्ये काढून घेऊ, पाहू शकताय किती घट्ट झाला आहे थंड झाल्यावर। बाकीचा मी बॉटलमध्ये भरून ठेवलेला पल्प मी फ्रीजमध्ये 1-2 महिने स्टोअर करून ठेवते। मला जेव्हा गरज पडेल मी तेव्हा ती बॉटल घेते आणि वापर करते। तुम्ही असं केलंस तर 2 महिने पल्प हा व्यवस्थित टिकला जातो, खराब होत नाही। एक तास बनवून आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो। चिंचाच्या चटणीमध्ये 1 ग्लास आपण पाणी ॲड करू। आपल्याला घट्ट किती पातळ हवी यानुसार कमी जास्त करू शकतात। त्याचबरोबर पाणीपुरी मसाला आपण इथे 1 चमचा वापरला आहे, 2 चमचे बुंदी असेल तर वापरू शकता, नाही वापरली तरी चालेल। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। सध्या गरमीचे दिवस असल्यामुळे आता आपण याच्यात थंड करण्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात किंवा मग याच्यात आईस क्यूब वापरले तरी चालेल। 5 ते 6 मी इथे आईस क्यूब वापरले आहेत, किंवा फ्रीजमध्ये 1/2 तास ठेवलं तरी चालेल, थंड होईल। कारण गरमीचे दिवस आहेत आणि थंड थंड पाणीपुरीचं पाणी असेल तर मजा वेगळीच आहे। आपलं गोड पाणी तर तयार आहे, आता आपण तिखट पाणी कसं बनवायचं ते पाहणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 1 वाटी फ्रेश अशी कोथिंबीर घेणार आहोत, आलं 1 इंच आपण ॲड करू, त्याचबरोबर 1/2 वाटी पुदिना, पुदिनाही आपण फ्रेश वापरला आहे, आणि हिरवी मिरची आपण इथे 3 वापरली आहे। हिरवी मिरची तिखट असल्यामुळे मी 3 वापरली। आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला तिखट किती हवं आणि कमी हवं। 1/2 वाटी पाणी ॲड करू, झाकण लावून आपण हे मिक्सरला व्यवस्थित फिरून घेणार आहोत। एकदम पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला। आपलं इथे व्यवस्थित तयार झालेलं आहे, पाहू शकताय। आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ, कलरही किती छान दिसतं, एकदम ग्रीन। आता आपण याच्यात पाणी ॲड करणार आहोत, 1-2 ग्लास मी इथे पाणी ॲड केलेलं आहे। कमी जास्त पाणी ॲड करू शकतात, त्याचबरोबर 1 चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ ॲड करू, थोडंसं हिंग, 1/4 चमचा मिरेपूड, सैंधव मीठ 1/4 चमचा, पाणीपुरी मसाला आपण 1-2 ते 2.5 चमचे इथे वापरणार आहोत, मोठा चमचा आहे, त्याचबरोबर
एक चमचा आमचूर पावडर, ह्याने टेस्ट खूप मस्त येते। आता आपण हे सर्व व्यवस्थित मसाले एकदम मिक्स करून घेऊ। आपले व्यवस्थित मसाले मिक्स झाले की आपण हे व्यवस्थित गाळणीने गाळून घेणार आहोत। गाळण्याचं कारण एवढंच, कोथिंबीरीचे आणि पुदिन्याच्या काड्या असतील तर त्या वरती राहतील, त्याच्यामुळे गाळून घ्यायचं। नसेल आवडत तर नाही घेतलं तरी चालेल। आपलं इथं पाणीपुरीचं तिखट पाणी व्यवस्थित तयार आहे, अगदीच चटपटीत झालं आहे। याच्यामध्ये ॲड करणार आहोत 2 चमचे बुंदी, त्याचबरोबर थंड पाणी हवं आहे म्हणून आईस क्यूब। गरजेनुसार तुम्ही मसाल्याचं प्रमाण वाढवू शकता, थोडंसं चटपटीत हवं असेल तर। आपलं इथे तिखट पाणी व्यवस्थित तयार आहे। आता आपण मसाला बटाटा बनवून घेऊ। उकडलेले 2 बटाटे घेतले, ते व्यवस्थित मॅश करून घेऊ। थोडासा कांदा बारीक कट केलेला, बारीक कट केलेली कोथिंबीर, त्याचबरोबर चवीनुसार मीठ ॲड करू। 1/4 चमचा आपण तिखट ॲड करणार आहोत, कमी जास्त प्रमाण करू शकतात। आमचूर पावडर 1/2 चमचा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 1/4 चमचा चाट मसाला, थोडंसं चटपटीत आणण्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घेऊ। बटाटा मसाला तयार आहे, खाण्यासाठी तयार आहे चटपटीत पाणीपुरी। पाणीपुरीचं पाणी आणि मसाला आपला इथे तयार आहे, तिखट पाणी, गोड पाणी। चला तर मग लगेच पाणीपुरी खायला घेऊ। पाणीपुरीचं पाणी पाहून माझ्या तोंडाला तर पाणी सुटले। पाणीपुरीची पुरी कशी बनवायची याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, हवे असल्यास पाहू शकतात। किंवा मग मार्केटमध्ये विकतच्या पाणीपुरी भेटतात त्या आणल्या आणि घरीच तिखट गोड पाणी बनवलं तरी चालेल। पुरीमध्ये आपण बटाटा व्यवस्थित भरून घेऊ, थोडीशी बारीक शेव। सुरुवातीला आपण तिखट पाणी कसं झालं आहे हे टेस्ट करून बघू। पाण्यामध्ये मस्त थंड थंड पाणी आहे, मी टेस्ट करून पाहते कसं झालं आहे। वा, खूप मस्त झालं आहे। आता आपण गोड पाणी कसं झालं आहे हे टेस्ट करून पाहू। मसाला बटाटा, त्याचबरोबर बारीक शेव थोडीशी ॲड करू आणि गोड पाण्यामध्ये मस्तपैकी बुडू आणि टेस्ट करून पाहू। मला तर तिखट पाणी खूप आवडतं, तुम्हाला कुठलं पाणी आवडतं मला कमेंट्स करून नक्की सांगा। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी बेल असेल त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत बाय बाय।